अयोध्येमध्ये श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेनंतरची पहिली रामनवमी, देशभरातून रामभक्त अयोध्येत दाखल। रामनवमीनिमित्त अयोध्येतील प्रभू श्रीरामांना करण्यात आला दिव्य दुग्धाभिषेक। अयोध्येमध्ये रामजन्म सोहळा संपन्न, श्रीरामाला सूर्यकिरणांचा अभिषेक। अयोध्येमध्ये 40 डिग्री तापमान, उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी ठिकठिकाणी वॉटर स्प्रिंकलर्सच्या गाड्या। रामनवमीनिमित्त अयोध्येत येणाऱ्या भक्तांसाठी विशेष ट्रेनचं नियोजन, अयोध्या धाम जंक्शनवर लोकांची मोठी गर्दी। शेगावमधल्या संत गजानन महाराज मंदिरात रामनवमीचा उत्साह, राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावमध्ये दाखल। साईंच्या शिर्डीमध्येही रामनवमीचा उत्साह, राज्यभरातून पालखी शिर्डीत दाखल। साताऱ्यामधील चाफळमधल्या राम मंदिरात रामनवमीचा उत्साह, हजारो भक्तांच्या गर्दीत राम जन्मोत्सव सोहळा पार। रत्नागिरी शहरातल्या राम मंदिरात श्रीरामांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। पुण्यामधल्या तळेगावमधल्या तिरुपती बालाजी मंदिरात राम जन्मोत्सव संपन्न, मंदिरात कीर्तन महाआरती महाप्रसाद अशा कार्यक्रमांचं आयोजन। रामनवमीनिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण, वडाळ्यातल्या राम मंदिराला फुलांची सजावट, राम मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। जुहूच्या इस्कॉन मंदिरात रामनवमीचा उत्साह, पहाटे प्रभू श्रीरामांची पालखी काढून रामनवमीला सुरुवात। नाशिकच्या प्राचीन काळाराम मंदिरामध्ये राम जन्मोत्सव साजरा, सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। नाशिकच्या काळाराम मंदिरात रामनवमीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी, काळाराम मंदिरात जाऊन दीपक केसरकर यांनी घेतलं दर्शन। नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांची भेट, हेमंत गोडसे यांनी केला भुजबळांना चरणस्पर्श। छत्रपती संभाजीनगर शहरातल्या किराडपुरा इथल्या राम मंदिरात रामनवमीचा उत्साह, चंद्रकांत खैरे, अतुल सावे, संजय शिरसाट, अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्या आरतीसाठी उपस्थित। नांदेडमध्ये विश्व हिंदू परिषदेतर्फे मोटरसायकल रॅली, रॅलीमध्ये महिला मोठ्या उत्साहात सहभागी, महायुतीचे उमेदवार खासदार प्रताप पाटील चिखलीकर रॅलीत सहभागी। सिंधुदुर्गच्या सागर तीर्थ समुद्र किनाऱ्यावर साकारलं श्रीरामांचं वाळूशिल्प, प्रसिद्ध वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांची कलाकृती। कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण, अंबाबाईचं दर्शन पूर्ववत सुरू, रामनवमीनिमित्त आज मंदिरात भाविकांची गर्दी। शुक्रवारी कल्याण डोंबिवली तळोजा उल्हासनगरला पाणीपुरवठा बंद राहणार, या काळात जांभूळ जलशुद्धीकरण केंद्र आणि बारवी गुरुत्ववाहिनी देखभाल दुरुस्तीचं काम केलं जाणार। मुंबई महानगरपालिका मालमत्ता कर थकवलेल्या मेट्रोच्या 5 कंत्राटदारांवर करणार कारवाई, 21 दिवसांची मुदत देऊनही कंत्राटदारांकडून 326 कोटी रुपयांची थकबाकी, थकीत मालमत्ता कर 7 दिवसात न भरल्यास जप्ती किंवा दंडाची कारवाई। मुंबईमध्ये 25,000 ठिकाणी डेंग्यूचा तर 2,500 ठिकाणी मलेरिया निर्माण करणारा डास आढळला। साताऱ्यातल्या आजचा पारा 41° पार, पण महाबळेश्वरमध्ये मात्र सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये धुक्याची चादर आणि ढगांचे लोट। राज्यामध्ये उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 82, 3 दिवसांमध्ये राज्यात उष्माघाताचे 5 नवे रुग्ण। मंगळवार ठरला मुंबईतला सर्वाधिक उष्ण दिवस, सांताक्रूजमध्ये 39.7 सेल्सिअसची नोंद, मंगळवारचा दिवस गेल्या 15 वर्षांमधील एप्रिलमधील सर्वात उष्ण दिवस असल्याची हवामान अभ्यासकांची माहिती।
ऐन एप्रिलमध्ये मुंबई ठाण्यामध्ये उष्णतेची लाट, हवामान विभागाकडून आज रायगड ठाणे मुंबईला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट. गुहागरमध्ये अवकाळीचा आंबा बागायतदारांना फटका, मध्यरात्री झालेल्या पावसामुळे आंबा बागायतदार धास्तावले. एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी, विविध देशांमधून धमकीचे फोन आल्याची खडसेंची एबीपी माझ्याकडे माहिती. माजी मंत्री आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर परिणय फुके यांच्या वाहनाला भीषण अपघात, अपघातात परिणय फुके थोडक्यात बचावले. सुनील मेंढे यांच्या प्रचारानंतर लाखनीमध्ये परतत असताना अपघात झाल्याची माहिती. माढा लोकसभा निवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट, उत्तम जानकर यांनी घेतली शरद पवार यांची भेट, 19 एप्रिलला भूमिका जाहीर करणार. उत्तम जानकर आमचेच, त्यांच्या पक्षाबाबत जे काही म्हणणं होतं ते फडणवीसांनी ऐकून घेतलंय, त्यांना भविष्यात काय द्यायचं याबाबत बोलणं आहे, ते भाजपसोबतच राहतील. जानकरांच्या शरद पवारांसोबतच्या भेटीवर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. राणा दाम्पत्य आणि अडसुळांमधला वाद संपल्याची चिन्ह, अमरावतीमधल्या अडसुळांच्या निवासस्थानी नवनीत राणा, रवी राणा यांनी माजी खासदार अनंतराव अडसुळ यांची घेतली भेट. राजकारणात कुणी कायमचा शत्रू नसतो, 400 पारसाठी काम करू, अभिजित अडसुळ यांची प्रतिक्रिया. ठाण्याच्या जागेचा तिढा कायम असताना प्रताप सरनाईक यांचे एक पत्र व्हायरल, नवी मुंबई ठाणे मीराबाईनगर या क्षेत्रामध्ये त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती सरनाईकांनी पत्राद्वारे मागितली आहे. विदर्भातील कडक उन्हात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रामटेकचे उमेदवार राजू पारवेंसाठी रोड शो, उमरेडमध्ये रोड शोला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. काँग्रेसनं सांगलीमधील बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यावर कारवाई करावी, संजय राऊतांची मागणी. देशभरात आम्ही 305 जागा जिंकू, महाराष्ट्रात 35+ जागा जिंकू, संजय राऊतांचा विश्वास. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची शरद पवार यांच्यावर टीका, दुधाचे कांद्याचे दर कोसळण्याला शरद पवार जबाबदार असल्याचं वक्तव्य. शरद पवारांनी कृषी मंत्री असताना घेतलेल्या निर्णयामुळेच कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झाले, पवारांनी कांदा निर्यात उठवली आणि मोदी सरकारनं निर्यात बंदी आणली. दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याऐवजी झोपा काढल्या, जयंत पाटील यांची दिलीप मोहितेंवर टीका. दिलीप मोहिते सत्तेत जाण्यासाठी लाचार झाले असून ते महागद्दार आहेत, अमोल कोल्हेंची दिलीप मोहितेंवर टीका. तसंच अमोल कोल्हेंनी गेल्या 10 वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकरी विरोधी भूमिका कशा घेतात याचा पाढा वाचला. स्वतः उमेदवारच एखाद्या व्यक्तीला पैसे देतो आणि स्टेजवर जाऊन तुम्ही तेच पैसे मदत म्हणून द्या असं सांगतो, त्याचे सर्व व्हिडिओ माझ्याकडे आहेत आणि संपूर्ण जिल्ह्याला हा पिक्चर दाखवू, सुजय विखे यांच्यावर निलेश लंके यांची, सुजय विखे पाटील यांची निलेश लंकेंवर टीका. गेल्या 40 वर्षांपासून केस कापतोय, मग त्याचा व्हिडिओ बनवायचा का, सुजय विखे यांचा रोहित पवारांना खोचक सवाल. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये महायुतीच्या उमेदवाराची उद्या होणार घोषणा, 19 एप्रिलला भरला जाणार उमेदवारी अर्ज. रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार, महायुतीकडून शक्तीप्रदर्शन केलं जाणार. आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला आयपीएलमधून ब्रेक घेण्याचा निर्णय, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यामुळे ब्रेक घेत असल्याची माहिती. वॉर 2 चित्रपटाच्या सेटवरील फोटो लीक, अभिनेता ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरच्या लुकनं वेधलं सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष. भारताची बॅडमिंटनपटू कुहू गर्गनं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये पटकावला 178वा रँक. बारबी फेल चित्रपट चीनमध्ये होणार रिलीज, 20,000 स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित होणार, अभिनेता विक्रांत मेसी यांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.